का सर्वात छोटा बाप्पा हे बघा एकदम छोटे छोटे बाप्पा आहेत हे बघा एकदम क्यूट आणि हे आपले मुसकराज गुड मॉर्निंग मी रोहन परा तुमचं सगळ्यांना स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे गेसिक्स वंडर आणि आज आपण मराठीत का ब्लॉग करतोय आणि आज आपण कुठे येतोय याचा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर मराठीत मी ह्यामुळे ब्लॉग करतोय कारण की आपला लाडका गणपती बाप्पाचा उत्सव येतोय आणि मला ते वाईब्स पाहिजेत की मराठीमध्ये वाईब्स येतात तर त्यामुळे मी मराठीमध्ये हा ब्लॉग करणार आहे आणि आपण चाललो आहोत लालबागला लालबागला कुठला बोलला रे तू कलामंडळ लालबागला आपण जातो कलागंध तर लालबागला आपण जातोय कलागंध कारण की आज खूपच बाप्पांचे तिथून आगमन सोहळा बना तर त्यामुळे आपण काही बाप्पांचा आगमन सोहळा आहे तो कॅप्चर करायला बघू तो तुमच्याबरोबर शेअर करू आणि दुसरी गोष्ट आपण डेकोरेशनचे काही साहित्य घेण्यासाठी पण जातो आहोत लालबागलाच जसं की मकर आणि अजून बोला मकर सजवण्यासाठी किंवा अजून काही असतं जसं की मंडप सजवण्यासाठी आपण जे साहित्य घेतो आहे तर ते पण आपण कॅप्चर करणार आहात तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आलो आहे गणसंकुल करून हा वर्कशॉप आहे ज्यामध्ये आपल्याला भेटून दिसू शकता की छोटे छोटे बाप्पा आपले रेडी होतात आहे आणि इकडे मोठे बाप्पा आहेत आणि बघा खूप वर्कशॉप आहेत छोटे छोटे आणि वर्कशॉपात खूप छोटे छोटे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की गणपती बाप्पा छान एकदम आणि त्या साईडला जे आहेत ते एकदम मोठे आपले बाप्पा आणि आपण जो जाणार आहे दुसरा वर्कशॉप जिकडून आज आपले खूप सारे गणपतीचे आगमन होणार आहे तो आहे कलागंध सो हा तो नाही आहे हा तुम्ही परेलचा ब्रिज उतरला तुम्हाला पहिला वर्कशॉप जो लेफ्टला भेटेल तो आहे आपला सर्वात छोटा बाप्पा हे बघा एकदम छोटे छोटे बाप्पा आहेत हे बघा एकदम क्यूट आणि हे आपले मुसकराज जर कोणाला सेपरेट असे ठेवायचे असतील गणपतीच्या बाजूला तर आपण असं ठेवू शकतात एकदम छान असं आणि हे बघा पहिला आगमन आपण बघितलं आहे हा आपला पहिला आगमन आहे
चांगले बॅनर दिसतात आहे, तर त्याचा अर्थ हे आहे की एवढ्या सगळ्या बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आपण बघूया आपल्याला आता कुठल्या कुठल्या बाप्पाचं आगमन बघायला भेटतं आहे. इकडून बाप्पा आपले येणार आहेत आणि हे जेवढेही बॅनर आहेत तेवढे सगळेही आज आगमन होणार आहे. बघू शकतो खूप सारे बॅनर आहेत आणि काही बाप्पा आपले निघून गेले सुद्धा, आगमनानंतर झालं सुद्धा आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. हे सगळे लोक इकडे आगमनासाठी आले आणि बघू आपल्याला आता लवकरच कुठल्या बाप्पाचं आगमन दिसतं यामधून. ही जी मूर्ती आहे ती आहे मुंबा राजाच्या गणरायाची, मुंबा देवीच्या गणरायाची आणि एकदम भव्य आणि एकदम खूप अशी सुंदर मूर्ती.
एकदम सुंदर सुरेख अशी पूर्ण उंच अशी मूर्ती, एकदम सुरेख सुंदर अशी उंच मूर्ती आणि काय रंग आहे भाई। बघितलं असणार आता की गर्दी एवढी प्रचंड आहे की तुम्हाला तिकडे म्हणजे काय ऐकू येणारच नाही। प्लस म्हणून मी इथे बाजूला आलो आहे, ॲक्च्युअलमध्ये गणेशगल्ली ही गणेशगल्ली आहे माझ्या पाठी आहे ती, आणि मी इथे एक लेनमध्ये आलो आहे शूट करण्यासाठी खास, बिकॉज तिकडे जागा तर नाहीच आहे। तुम्ही बघितलं की एवढी गर्दी आहे की चालता पण येत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आज जो म्हणजे अशी मेन गणपतीचं आगमन असं चालू झालं नाही आहे, तर चिंता म्हणजे तो पुढचा सॅटर्डेला आहे, आय गेस 9 तारखेला, आज तारीख आहे 3, आणि तर त्यामुळे तेवढी गर्दी नाही आहे। लास्ट आम्ही आलेलो चिंता म्हटलं तर एवढी गर्दी होती की तुम्हाला चालायला पण जागा राहणार नाही, गाड्या थोडेफार दिसो ते पण दिसणार नाही, बिकॉज फुल ट्रॅफिक जाम, एकदम पूर्ण रोड जॅम होऊन जातो। सो आता बघूया थोडेफार गणपती आम्हाला कवर करायला मिळाले आगमनासाठी। सो हे जे समोर तुम्ही बघतात आहे ना, ते ॲक्च्युली रायगड किल्ला बनवण्यात येतो आहे, आणि गणेशगल्लीचा गणपती आपला इथे बसणार आहे बाप्पा। आणि हे गणेशगल्लीच्या बाप्पासाठी या टायमाला सजावट जी केली आहे, जे डेकोरेशन त्या लोकांनी केलं आहे, ते थीम जी ठेवली आहे ते रायगड किल्ल्याची ठेवली आहे। तर आता इथे पूर्ण बांधकाम जोरामध्ये चालू आहे, पूर्ण आय होप लवकर होऊन जाईल पूर्ण, आणि तुम्ही इथे यशाचं तुम्हाला पूर्ण किल्ला बघता येईल। सो ही आहे गणेशगल्ली, आणि इकडे आपला गणेशगल्लीचा बाप्पा गणेशगल्लीचा राजा इथे विराजमान आहे। ओके, सो मी हा व्हिडिओ एंडच केला नव्हता, म्हणून मी आता असा एंड करतो, मी एडिट करत होतो व्हिडिओ आणि बघितला तर मी हा व्हिडिओला एंडच केला नाही, बिकॉज आम्ही आगमन सोहळा बघितल्याच्या नंतर आम्ही डिरेक्ट उत्सवी मकर कलेक्शनमध्ये गेलो, जिथे आम्ही जाऊन बघितलं वेगवेगळ्या डेकोरेशन मक्कस कसे आहेत। तर ती व्हिडिओ आता थोड्या दिवसात येणार आहे, लगेच 2 ते 3 दिवसात या ही व्हिडिओ आता येईल, त्याच्या 2 ते 3 दिवसात ती व्हिडिओ येणार आहे। सो तुम्हाला तिकडे जाऊन तुम्ही मक्कस सिलेक्ट करू शकता, तुमच्यासाठी खूप चांगले मक्कस होते। प्लस मी आता हे सांगतोय की आता थोड्या 2 आठवड्यात आपला गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे, म्हणजे आपल्या घरी येणार आहे गणपती बाप्पा, त्यांचा आपण मोठा जल्लोषा धून धडाक्यात आपण तो जो हा सण आहे आपला आवडता सण आहे बाप्पाचा सण, तो आपण साजरा करू। तर तुम्ही पण चांगलं पाणी आपल्या घरातल्यांबरोबर हा सण खूप चांगल्याने साजरा करा। मी आता कोकणात पण जाणार आहे, तिकडे पण कसा आपला बरेच फेस्टिवल साजरा केला जातो ते सांगणार आहे, तिकडे कसे प्रकारे गणपतीची मूर्ती बनवली जातात आणि काय काय आपले रीतिरिवाज आहे, कसा गणपती बाप्पाला आपण आणतो काय करतो ते सगळं मी तुम्हाला कोकणात दाखवणार आहे। तर स्टे ट्यून, जर तुम्ही सबस्क्राईब करणार तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, बिकॉज खूप कंटेंट येणार आहे गणपती बाप्पावर रिलेटेड। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय अँड एन्जॉय।